विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठाला ध धनुष्य आणि न न या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत. आपण आज जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे प पंती. प पंती, प फणस, प फणस. आज आपण प पंती आणि प फणस या व्यंजनाचं लेखन कसं करायचं ते पाहूया. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते व्यंजन आहे प पंती. पहिल्यांदा काय करायची, ही थोडीशी उभी रेषा काढून घ्यायची, पूर्ण नाही, अर्ध्यापेक्षा थोडी जास्त. ही अर्ध्यापेक्षा थोडी जास्त काय करते आपण उभी रेषा. नंतर इथं थोडीशी गोलाकार रेषा द्यायची. गोलाकार रेषा केवढी द्यायची आहे, थोडीशी, आणि त्याला जोडून आडवी रेषा द्यायची आहे. म्हणजे आपलं हे फ फणस हे व्यंजन लिहून झालं. मग आता आपण